साहेब, काही वेळापूर्वी आपण पत्रकार परिषद बघितली, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. पहिले सांगण्यात आलं की फक्त एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, मात्र शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं तर तिसरी खुर्ची देखील त्या ठिकाणी आली आणि देवेंद्र फडणवीसनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे अर्थात अचानक वरून दबाव आला का काय झालं अचानक असं की त्या माहितीनुसार ही 92 जागा त्यांनी आनंदाने स्वीकारली असेल असं दिसत नाही, त्यांचा चेहराही सांगत होता. पण ते नागपूरचे आहेत आणि नागपूरमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे आणि तिथे एकदा आदेश आल्याच्या नंतर तो फाळायचा असतो. कदाचित असे संस्कार त्यांचे असावेत ज्याचा परिणाम त्यांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही. सर, 45 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीतरी बंड निर्माण झालं होतं, त्याची आणि आताची तुलना केली जाते तर तुम्हाला काय वाटतं या दोघींची तुलना होऊ शकते? प्रामुख्याने तुमच्या नेतृत्वाखाली जे झालं होतं त्याचे पण तेव्हाची वर्तमानपत्रात आलेल्या